आज संडे स्पेशल चालू आहे पोरांचा आमच्या. बाबू तू तर चड्डी काय, तू तर काय नाकात दिसतो, लोक बघली तर लोक तुला जाम असतील. बाबू गंदा बाबू आहे, तू गंदा बाबू आहे. नमस्कार, मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी, काल संध्याकाळी मी आत्याच्या घरून जाऊन आलेली, तर आत्याच्या घरी मी शनिवारी व्हिडिओ शूट केलाय. तर त्या व्हिडिओला मी इंट्रोच नव्हता दिला, तर इंट्रो द्यायला मी विसरली. आत्याच्या घरी ते माझ्या आत्याच्या मुली वगैरे होत्या बोलण्याच्या नादामध्ये इंट्रो द्यायलाच मी विसरलेली. तर मी आज व्हिडिओचा इंट्रो दिलेला आहे, तर सगळ्यांनी मस्त व्हिडिओ पाहून घ्या. तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा खूप छान मस्त वाटणार आहे. आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या रोजच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती पाहायला भेटतील. तर चला मग व्हिडिओ पाहून घे, मस्त असा व्हिडिओ. आणि आज आहे रविवार, तर आत्याच्या घरचा आणि आपल्या इकडच्या घरचा तुम्हाला व्हिडिओ मिक्समध्ये पाहायला भेटणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ सगळ्यांनी पाहून घ्या आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चल आता आम्ही मस्त चहा प्यायला घेतली. आता मी टोपच घेऊन आले, चहाचा दुधाचा चहा ठेवलेला तो गेला फुकट. आत्याने दूध काय फ्रीज मध्ये ठेवलाच नाही, रात्री विसरली घाई गडबडीमध्ये. आत्याला जात्र पाळल्या बसच होता ना, दूध पण विसरली ठेवायला. तर आता चहा पितोय आणि चहा प्यायला सकाळचा मस्त एक चहा प्यायला. पिशील तर होशील ये, आपण परत चाललोय जत्रेमध्ये. आता लोक जत्र जत्र गेलो मस्त चहा पाणी झालेलं आहे. थोडस बरं जत्रेमधून काय घेतलं नाही आम्ही, रात्री खूप जास्त महाग होतं ना म्हणून. तर आता बरं बघूया काय काय घ्यायचं ते. आणि मी ना आत्याची साडी घातलेली, कशी वाटते मला कमेंट करून सांगा. मी आत्याची साडी घातली, इथे रबर घ्यायला आलेली आहे. ए काका दहाला तीन दे ना, दे बरोबर. उन्हामध्ये खरेदी करायला घेतली, एवढं भयंकर ऊन पडलंय ना. तर आता आपण आलोय तर मिक्स मिठाई पण घेऊन जाऊ. जत्रेची आठवण खासियत म्हणजे मिठाई असते. यांच्या अजून काही खरेदी झालीच नाही कांचनजुंजी. आम्ही आता बसले आहोत गुड्डीने, मी सावलीमध्ये ना गुड्डी, आपण दोघे सावलीमध्ये बसले आहोत. ऊन लागते मरणाचं. आता घेतलाय फाळूदा खाण्यासाठी, फाळूदा खायला. ऊन एवढं पडलंय ना, तर बरं थंड थंड काहीतरी खावं ना म्हणून. हे बघा आम्ही मस्त जेवायला बसले होता, जत्रा खपली तरी आमचं काही पंचपक्वान काही खपत नाही अजून ना गो कांचन. आज आहे एकादशी आणि शनिवार पण आहे. तर आता जेवण आहे, डाळ भात वाटाण्याची भाजी. हा ही रात्रीची रात्रीच ना गी. हा आणि ते मशरूम चिल्ली आणि पापड. आणि आमचा फियास बसले जेवण, आमच्या फियासला जमत नाही गुडघ्यांचा त्रास म्हणून पाय असं लांब करून बसले. फियास पियावरतीच बसायचं ना सोप्यावरती. आहे गे बोलते. चला या आता तुम्ही पण जेवायला मस्त मस्त. बाबू बाबा 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 बाबू तुझा सगळ्यात दिसला आज, सगळ्या रंगा फुंगा झाले तू. आता कसं काय करायचं बाबू. चला आता आपले जायचं टाईम झाले, जत्रेचं पैसे खपलं, तिकीट खपला, चला जाव आता. तर आता मी तयारी केलेली घरी जाण्यासाठी, चालले घरी. आता मामा येतात मला सोडायला स्टेशनला. बाबू तू तर चड्डी काय, तू तर काय नाकात दिसतो, लोक बघली तर लोक तुला जाम असतील. बाबू गंदा बाबू आहे, तू गंदा बाबू आहे. कवडी मजा आली. चला आता निघूयात मंडळी, छोट्या चार वाजले किंवा निघायला पाहिजे होत. अरे ही कवडी असत, हा मंगला आत्या आल्या. मंगला आता मंगला आत्या पण आल्या मला सोडायला. बिदाई 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 दे आता चांगलो मी नवऱ्याच्या घरा. सांग ना वाल दिला ना तुला आता बिदाई. अजून काय माहिती तुरी काढून ठेव, मुख बिक सगळं काढून ठेव, आम्ही जेव फोन करून तुम्ही जेवतावर आम्ही.
चला आता निघू टाटा करा ग वायावर टाटा करा टाटा आई आई पुरे टाटा करते The next day. तर मंडळी मी काल संध्याकाळी गोडसईवरून आलेली आहे त्याच्या घरून आणि छान मस्त असं तुम्ही मला सपोर्ट करताय प्रेम देताय आणि छान भारी वाटलं मला आणि तुमचे छान छान कमेंट तर अशा छान छान कमेंट तुम्ही करत राहा आणि तुमच्या ताईला असं सपोर्ट करत राहा तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल जे कोणी माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच तुमच्या ताईला सपोर्ट करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा नुसतं घंटीचं बटन दाबू नका तर घंटीचं बटन दाबल्यावरती 3 ऑप्शन येतात तर त्याच्यामधून तुम्हाला ऑल ऑप्शन दाबायचं आहे जेणेकरून तुमच्या या ताईचे तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला आज आहे रविवार तर आज आहे नॉनव्हेज खाण्याचा दिवस तर आत्ता मी चाललेले मच्छी घेण्यासाठी मच्छी जर मला चांगली काय मिळाली तर घेईन ना तर मग चिकनच घेऊन येईन तर चलो आणि आज काय माझं आवरलेलंच नाही आता वाजलेत बरोबर किती वाजले बरोबर 11:45 बाकी आहेत आणि काल मी संध्याकाळी आली तर एकदम थकल्यासारखं पण झालेलं मला जागरण पूर्ण रात्रभर झोपलीच नाही आत्याच्या घरी ते पालखी सोहळा वगैरे होता तर मस्त एन्जॉय केला आम्ही जत्रेमध्ये तर एकदम थकल्यासारखं झालं तर काल संध्याकाळी मी जास्त काही आवरावर केली नाही आल्यावरती तर आज मला सगळं आवरावर करायचं आहे घरातलं एकदम पसारा घातलाय नुसता हे बघा चेन्नई झोपलाय हे बघा कुठे कुठे कपडे ना शुभम सकाळीच आलाय शुभमला सुट्टी आहे ना रविवार आहे तर शुभम येऊन पबजी खेळतो तर हे बघा कपडे मी धुवून ठेवलेले ते काढले त्यांनी पण ते गड्या पण नाही केले आता ते सगळं आवरायचे लादी वगैरे पुसायचे तर आधी जाऊन येते मच्छी घेऊन 11 तर घेणार होते मी मच्छी पण शुभम आलाय ना शुभम मच्छी खात नाही ना शुभम ना मुंबईची मच्छी खात नाही ते लोक ते मंगूर वगैरे खातात तर आता मग चिकनच घेऊन जाते भैया देतो मेरे को चिकन आता सगळं जेवण वगैरे बनवून झालेलं आहे आणि चंगू मंगू बसलेत वायफायचं रेंज गेले तर बसलेत गप्पा गोष्टी करत आणि एवढं भयंकर ऊन पडलंय ना बाहेर बापरे बाप जागरणाचा थकवा अजून गेलेलाच नाही अशी झोपझोप येते नुसतं डोळ्यावरती आताच्या घरी गेलेले झोपायलाच भेटलं नाही नुसतं जागून जागून चाललेलं ए तुम्ही जेवता ना पण वाटते पण लागले 2 आले खाना खाते तुम लोग भी आओ खाना खाने के लिए हमारे घर पे आज संडे है या बनले जेवाला मस्त आज जेवणा मध्ये चिकन चिटमेला आणि याने मुगाची भाजी बनवलेली आहे बाय हे जेवा मोबाईल मक्षा बघा आता 2000 years later तर आज ना खूप म्हणजे खूप महिन्याच्या नंतर भेलवाला आलाय आपल्या अंगण्यामध्ये डायरेक्ट असं अंगण्यामध्ये कोण फेरीवाला येत नाही तर आज रविवार आहे तर आलाय हे पोरा पूर्ण कोणी भेटायचं कोणी तू भेट खाते शुभम तू हा तू पप्पा पप्पाने विचार सोनू तू भेट खाते काही भैया दे दो 10 का 4-5 पॅकेट दे दो चलो हेलो बन गया अब अच्छे टाइम पे आ गए हो बन गया क्या है पक्का है चना जोर का देखो काटेगा नहीं ना अरे भेल नाही भेल नाही हे वेगळंच काहीतरी काय माहिती काय बोला काय अच्छा लागतंय खाने में हां सब चीज अच्छा लगता है खाने में तो मिलाएंगे तो दे दो पहले 10 का दे दो पहले ट्राई करके देखते हैं घेच मैं खाऊं बघ पहले अरे चण्यापासून बनवले ते गे मी ये बघ थोड़ा दे मैं 5 रुपये का है ना 20 रुपये का 50 ग्राम मिलता है बाहर से हे भैया मोनूचे मित्र आलेत तर मंडळी आता रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत आणि माझ्या भाकरी वगैरे आत्ताच झालेले आहेत आणि जाऊन येते मी पटकन रॅशन घेऊन यायचं आहे तर चिन्मयला सांगितलं रॅशनवरती घेऊन जायला आणि या पोरांची इथे बुजिंग पार्टी चालू आहे ही बघा मोनूचे मित्र जमल्यात इथे बुजिंग पार्टी चालू हे बघा पोरा बसल्या आणि बुजिंग पार्टी करायला बाबा बाबा आज संडे स्पेशल चालू आहे पोरांचा आमच्या म्हणून असते